खटला पोलिसी अत्याचाराचे उदाहरण, न्यायालयाचं निरीक्षण, खानाच्या हॉटेल मालकासह 11 जणांची निर्दोष मुक्तता. पोलीस शिपाई अमोल सुरेश बेगमपुरे वयवर्ष 39 राहणार विद्यानगर शेळगे सोलापूर यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, त्रेकास जखमी केल्याप्रकरणी हॉटेल खान चाचाचे मालक सलमान खान वयवर्ष 30, रिहान खान वयवर्ष 32, अल्ताफ पठाण वयवर्ष 22, मोहम्मद अन्सारी वयवर्ष 24, मुजाहिद अन्सारी वयवर्ष 24, अनवर जोडगे वयवर्ष 26, सिद्धेश्वर हेडगे वयवर्ष 29, सैफन मुलानी वयवर्ष 24, सादिक शेख वयवर्ष 40, मोहसिन शेख वयवर्ष 23, शहनवाज सय्यद वयवर्ष 31 यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या समोर होऊन त्यांची गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याबाबत अधिक माहिती अशी की 10/10/2020 रोजी पोलीस शिपाई अमोल बेगमपुरे हा अश्विनी हॉस्पिटल इथं त्याच्या चुलत बहिणीस पाहण्यासाठी गेला होता. तिथं त्याचा चुलत भाऊ शशिकांत बेगमपुरे हा देखील हॉस्पिटलमध्ये बहिणीस पाहण्यासाठी आला होता. साधारणतः 10:30 ते 11:15 सुमारास अमोल व शशिकांत यांना भूक लागल्याने ते काहीतरी खाण्यास बाहेर पडले. आजूबाजूचं हॉटेल बंद होते, त्यामुळे ते हॉटेल खानच्याच्या इथं आले. त्यांनी हॉटेल मालक सलमान व रिहान यांना जेवणासाठी पार्सल देण्यास सांगितले. त्यावर हॉटेल मालक सलमान व रिहान यांनी अरेरावीची भाषा वापरून त्यांनी इतरांनी अमोल यास लाकडी दांडके लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद अमोल यानं सदर बाजार पोलीस स्टेशन इथं दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते. यात सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपींचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी सलमान व रिहान यांना झालेल्या जखमांचा खुलासा सरकार पक्षानं केला नाही, तसेच पोलिसांना जेवण न दिल्यामुळे त्यांनी चिडून हॉटेल मालकांना मारहाण केली आणि स्वतःवर केस होण्यापूर्वी आरोपींविरुद्ध केस दाखल केल्याचे दिसते असा युक्तिवाद मांडला. यावरून न्यायालयाने प्रस्तुतचा खटला हा पोलिसी अत्याचाराचा जिवंत नमुना दिसतो असं नमूद करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपी तर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकार तर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिले.